या ठिकाणी बक्षीस न मिळणं आपल्याला एखाद्या नाही मिळालं एखाद्या नाटकाला बक्षीस, तर त्यासाठी जो पेशन्स असतो, पुन्हा एकदा काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते, ती मला असं वाटतं बालनाट्यातनंच तुम्हाला मिळते. कुठलाही विषय समजा असेल तर त्या विषयाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन लहान मुलांचा असतो तो मला असं वाटतं बालनाट्यामध्ये बरोबर हेरला जातो. सगळ्यात पहिलं म्हणजे कौतुक सगळ्यांनी केलं आणि तू त्यासाठी पात्र आहेस. आज हे जे आहे ते तू जे चित्र पाहिलं होतंस आणि आज तू जो अभिनेता झाला तर ते तुझ्या समोर होते, हो काय वाटतंय आज यांना सगळ्यांना? नाही, एक बालनाट्य स्पर्धेची एक सगळ्यांची एनर्जी, सगळ्या लहान मुलांना म्हणजे बालनाट्य हा पाया असतो असं मला वाटतं. तुम्हाला काहीतरी वाटत असतं लहानपणापासून आपण स्टेजवर काहीतरी करावं, काम करावं, आणि त्याला दाद मिळते. आणि दाद देणारी संस्था मला असं वाटतं जर अशी असेल रवी किरण सारखी, तर तुम्हाला तुमच्यात लहानपणापासूनच एक उत्साह पेरला जातो. आणि मला त्याची आठवण झाली की तुम्हाला पुढे काही करायचं असेल तर पुढे काही करताना बक्षीस मिळालं तर तुम्हाला असं या यांच्यासारख्या लोकांचं उत्तेजन मिळतं, पण बक्षीस नाही मिळालं तरी तो पेशन्स जो पुढे जेव्हा तुम्ही अभिनय किंवा कुठलंही दिग्दर्शन या सगळ्या गोष्टीत तुम्हाला पेशन्स खूप गरजेचं असतं, तर या ठिकाणी बक्षीस न मिळणं आपल्याला एखाद्या नाही मिळालं एखाद्या नाटकाला बक्षीस, तर त्यासाठी जो पेशन्स असतो, पुन्हा एकदा काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते, ती मला असं वाटतं बालनाट्यातनंच तुम्हाला मिळते. आणि टीम स्पिरिट, मी स्वतः असं वाटतं मला की एक टीम म्हणून खूप लहानपणापासून तुम्हाला काम करायला मिळतं. मोठ्यांचा आदर करणं, दिग्दर्शकाचा आदर करणं आणि लेखकाने लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीला किती महत्त्व आहे हे जाणून घेणं, या सगळ्या गोष्टींचा पाया मला असं वाटतं बालनाट्यामध्ये असतो. आणि तर जे लोक बालनाट्य इतक्या सातत्याने करतात, स्पर्धांमध्ये भाग घेतात, अशा संस्था त्यांना पाठिंबा देतात, स्पर्धा भरवतात, आयोजित करतात, त्या सगळ्यांना आणि माझ्या सगळ्या छोट्या मित्रमैत्रिणींना आणि सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. तुला कधी असं वाटत जर संधी मिळाली आणि असं बालनाट्य बसवायला किंवा मुलांना मार्गदर्शन करायला तर तू जाशील? हो, अगदीच जाईल, का नाही. मी म्हटलं तर तसंच, त्याच सगळ्या गोष्टी आहेत. बालनाट्य त्याची मजा, त्याची त्यातली एनर्जी, लहान मुलांमधला इनोसन्स, कुठलाही विषय समजा असेल तर त्या विषयाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन लहान मुलांचा असतो तो मला असं वाटतं बालनाट्यामध्ये बरोबर हेरला जातो. आणि तो मोठ्यांनासुद्धा एखादी गोष्ट सांगता नाही येत, मांडता नाही येत, ती गोष्ट बालनाट्यात लहान मुलं आपल्याला खूप काही सांगून जातात. सो ती एक शिकण्याची सुद्धा प्रोसेस असते. तर मला पुन्हा एकदा मार्गदर्शन तर ठीक आहे, माझ्या परीने मी शक्य तेवढं करेन, पण मला खूप काही गोष्टी लहान मुलांकडनं शिकता येतील यासाठी मला ही ॲक्टिव्हिटी करायला नक्कीच आवडेल. थँक्यू. थँक्यू.